शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याची एक चूक मग आपण त्याच्यावर आक्रमण करू. मी समोरून त्याच्या सैन्यावर आक्रमण करेन पण त्याला ह्याची कल्पना नसेल की तुम्ही मागून जाऊन त्याच्यावर चाल करून जाणार आहात. आक्रमण करायची योग्य वेळ आली की मी तुम्हाला कळेल अशी खून करेन. मग तुम्ही चाल करून जा त्या दैत्यावर. या तुम्ही. आता प्रतीक्षा आहे ती उद्याच्या पहाटेची. कशासाठी त्याच्या संग युद्ध करायचंय? अतो भैरव आहे जी, भैरव असा आहे. त्याच पातूर त्याला कोणी बी युद्धात हरवला नाही. आज पातूर नव असल राता पातूर तो बी हा रत्नासुरा मोर कुठे आलाय त्याला बी कळल म्या कोण हायते. तसं नव्ह महाराज. अरोग हे असलं काय बी सांगू नकस मला. अरे असं किती आलं किती गेलंय देवांना बी हरवलं आहे म्या ठाव आहे ना. तवा हे असलं काय बी सांगू नकस मला. सकाळच्या ला बघूयात काय करायचं ते. म्या सांगल तसं निघूयात. भैरवा समद सैन्य सीमेवर पोहोचलच आणि पहाट होताच रत्नासूर निघेल. त्याच्या आधी आपण सीमेवर जायला हवं. वय तिथं जाऊन वाट बघू त्यांची. चला. भैरवा काही सांगायचं आहे का देवी? वय सांगा. नाही म्हणजे हे समद खरं आहे का? युद्ध झालं तर त्याच्यासाठी समधी तयार आहे ती. पर मला ठाऊक आहे ते माझ्या ध्यानात आहे ते. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्याला आधी चूक करू द्यावी. आणि मगच त्याच्यावर आक्रमण करून मी त्याला शासन करेन. तुम्ही चिंता करू नका. तसं नाही भैरवा. नाही म्हणजे तो त्याचा त्याच्या वाटेला जात असल तर त्याला जाऊ द्या. उगा युद्ध नग. हो देवी अर्थातच. त्याचा त्रास निष्कारण प्रजेला होणार आणि ते मला नकोय. त्याला नुसतं दुसऱ्याचं राज्य हातात घ्यायचं आहे.
पर अशानं काय भी होणार नाही. हे त्याला कळत कसं नाही? दैत्यांचा अविवेकी विचार आहे हा. ते जो त्यांच्या सर्वनाशासाठी कारणीभूत ठरणार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हव्याचा पोटी ते लोकांना इतका त्रास देत आहे, त्यांच्यावर अत्याचार करत आहे आणि ते इतके उन्मत्त झाले आहेत की ह्यात ते हा विचारच करत नाहीये की ह्याचे परिणाम काय होते. नाना, समजव तुझ्या पोरीला व त्याचं नव्हतं करायला येळ लागणार नाही अक्काला. ए अक्के, अगं तू काय करणार आहेस ना ते करूनच दाखव. ए उगा आता तांडा नको. दवंडी ऐकली ना, व आपल्या पोरांची, धान्याची, जनावरांची काळजी घ्यायला सांगितली ना. मग चला आप आपल्या घरला, चला निघा आता. आई ध्यानात ठेवा, आपला देव भैरवनाथ हाय ते आपल्या संग. नाना, तू धन घेऊन आलास, पूजा बांध म्हणलास, तुझ्या पोरीला वाटत या का मी तिचं काय बी वाकडं करणार नाही. तंब्या गावा मोर मला बोल बोल बोलली या तुझी पोर. आता बघच मी काय करते ते. अग अक्का ऐक तर, त्यांना माझ्या राज्याच्या सीमेवरून जायचं आहे पण त्यांना केवळ इतकंच दिसतंय की समोर एक राज्य आहे जे माझं आहे. पण खरं तर सगळीकडेच माझं राज्य आहे असं मी समजतो. त्या पृथ्वीवरच माझं राज्य आहे असं मी समजतो. या सीमा केवळ वरवर आहेत. मला इथं लोकांच्या हिताचे कल्याणकारी राज्य बसवायचे आहे. खरं आहे बघ भैरवा, निस्ता काशीचाच नाही तर समद्या जगाचा न्याय करणारा कोतवाल आहेस तू. आणि त्यामुळे इथून जाताना जर त्याने इथल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला सोडणार नाही. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.